कोरोना ने लोगों को जीना सिखाया। खून की कमी को पूरा करने के लिए अभी रक्तदान करना पुण्य का काम है। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान है। सभी ने रक्तदान कर सामाजिक दायित्व निभाने की अपील पशु संवर्धन मंत्री सुनील केदार इन्होंने की है। श्री विश्वनाथ बाबा हाई स्कूल व जूनियर कॉलेज बाड़ी में रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विशेष उपचार अस्पताल नागपुर के सहयोग से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार के 80वें जन्मदिन के उपलक्ष्य पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस मौके पर 80 युवकों ने रक्तदान किया। देश में कोरोना के चलते खून की कमी हो रही है। युवकों ने रक्तदान कर देश सेवा करने का आह्वान सांसद कृपाल तुमाने ने किया। श्री विश्वनाथ बाबा हाईस्कूल शिक्षण संस्था अध्यक्ष श्याम कुमार जायसवाल, पूर्व नगर सेवक राजेश जायसवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अति विशेष उपचार रुग्णालय नागपुर के डॉक्टरों ने रक्तदान को सहयोग किया। पशु संवर्धन मंत्री सुनील केदार, सांसद कृपाल तुमाने, पूर्व मंत्री रमेश चंद्र बंग, जिला परिषद शिक्षण सभापति भारती पाटिल, जिला परिषद सदस्य ममता धोपटे, दिनेश बंग, राजेश जायसवाल, श्याम कुमार जायसवाल, डॉक्टर गुलाब बिड़वाई, डॉक्टर संदीप महाकारकर, नीलकंठ रासेकर, माणिक राव गोमकार, गणपत रागेट, संतोष केचे और अन्य प्रमुखता से उपस्थित थे। संचालन राजेश बिड़वाई ने किया। आभार प्राध्यापक सुधाकर लड़के इन्होंने माने। रक्तदान शिविर का आयोजन प्राचार्य अनिता टोहरे, पर्यवेक्षक जुगल किशोर जायसवाल, मुख्याध्यापक बंडूजी जायसवाल, प्रतिभा पांडे, नंद किशोर जायसवाल, संदीप उपासे और अन्य कर्मचारियों ने विशेष सहकार्य किए। आज आमच्या शाळेच्या वतीने जे इथं रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं होतं त्याची सुरुवात मी एक शिक्षक, एक समाजाचा घटक या नात्याने मी स्वतःपासून केलेली आहे। जेणेकरून आपल्या समाजातील जे काही तरुण पिढी आहे की ते या रक्तदानाकडे चांगल्या पॉझिटिव्ह नजरेने बघतील आणि जे देशासाठी जे आपल्याला लागतं आहे, जे ज्याच्यासाठी आपण एक मोलाची संपत्ती म्हणू की जे देशाला एक प्रेरणादायी राहील, याच्यासाठी पुढच्या काळातही लोकांना, समाजाला जेव्हा या सगळ्या गोष्टीची गरज पडेल तेव्हा लोक स्वयं प्रेरणेने तयार होतील, या उद्देशाने मी स्वतः या गोष्टीला तयार झालेलो आहे। आज वाडी येथे संत विश्वनाथ बाबा हायस्कूलच्या सहकार्याने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। देशाचे नेते श्री शरदजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर त्याच्या आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याकरता फार मोठ्या प्रमाणात जनतेला आमचं आवाहन आहे, रक्तदान शिबिरमध्ये भाग घ्यावा आणि राज्यात जो तुटवडा निर्माण झालेला रक्ताचा ते पूर्ण करण्याकरता मदत करावी। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या 80व्या वाढदिवसा प्रीत्यर्थ आमच्या शाळेमध्ये श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल व ज्युनियर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। त्या रक्तदान शिबिराला म्हणून श्री दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्याचप्रमाणे मंत्री श्री रमेशजी बंग यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाला होती। त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकगण, विद्यार्थी या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा सोहळा पार पाडला। त्याचप्रमाणे रक्तदानासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सक्करदरा इथून डॉक्टरांची टीम आलेली आहे। त्याच्यामध्ये 6 चेअर्स त्यांनी लावलेल्या आहेत आणि आमच्या शाळेचा संपूर्ण स्टाफ, 40 जणांचा संपूर्ण स्टाफ रक्तदान करण्यास तयार आहे। विश्वनाथ बाबा शिक्षण संस्थेच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आज इथे भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। आपल्या सर्वांना माहिती असेल की गेल्या 9 महिन्यापासून कोरोनाशी लढत असताना त्या महाविकास आघाडीने सर्व चांगले कामं या ठिकाणी केली। शेतकऱ्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, बेरोजगारांसाठी असेल, परंतु आता शेवटी एक परिस्थिती निर्माण झाली की आपल्या इथला जो रक्ताचा साठा आहे तो संपत आला। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेऊन आवाहन केलं की बा या राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्वत्र रक्तदान, आपल्या युवकांना तशी फार उत्सुकता असते रक्तदान करायची आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार एक आपल्या देशाचे एक मोठे उत्तुंग असं नेतृत्व आहे। NBCN न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील के रिपोर्ट।